ही जी आजची सभा आहे या सभेमध्ये ही खरोखर खात्री पटलेली आहे ही प्रचाराची अर्ज भरण्याची अजिबात सभा नवती ही रोहितदा विजयाची साक्ष देणारी याची सभा आणि यासाठी मंचावर उपस्थित असणारे संसदेतले माझे सहकारी ज्या माणसाच्या कामाचा मी स्वतः चाहताय ते खासदार निलेशजी लंके साहेब पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे वंशज आदरणीय भूषणराजे होळकर ज्यांच्या प्रचारासाठी खरं तर नामांकन अर्ज भरण्यासाठी आपण आलो होतो ते महाराष्ट्राचं उमद युवा नेतृत्व रोहितदादा पवार आणि हे नाव घेताना मनात विशेष वेगळ्या भावना आहेत आणि याचं फार महत्वाचं कारण असं आहे की आपण फार जास्त सगळे मतदार म्हणून भाग्यवान आहात आणि मी स्वतःला मी आज भाग्यवान समजतो कारण महाराष्ट्रभर फिरत असताना हाताच्या बोटावर मोजण्या इतकी नजरेत भरण्यासारखी नेतृत्व असतात असा नेता असा आमदार तुमचा कर्ज जामखेडचा आहे ज्याचाकडे उभा महाराष्ट्र आशेने पाहतो आदरणीय माझे मार्गदर्शक प्रवीणदादा गायकवाड व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आजी माझी पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस यांचे सर्व पदाधिकारी आपण सगळेच जेव्हा स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा त्याच्याशी ते वाटाघाटी करायला गेलेल्या युवराज शंभूराजांचं वय होतं अवघे नऊ वर्षाचं आणि त्यामुळं राजकारणात कुणाला वय नसतं राजकारण वय जाणत नाही जनतेनं डोक्यावर घेतलं तर दादा नावाचं वादळ महाराष्ट्रात थांबत नाही म्हणजे आता आणखी गोष्टी सुरू होतील काही वेगवेगळ्या गोष्टी सुरू होतील जातीपातीच्या नावानं धर्माच्या नावानं वेगवेगळी विधानं व्हायला सुरुवात होतील जर हे विधान करणारं कोणी दारात उभं राहिलं तर त्याला जरूर विचारा दोन अडीच वर्षांपूर्वीचा कोविडचा काळ आठवा इथं दादा असतील तिथे मध्ये निलेश लंके साहेब असतील यांनी जेव्हा कोविडच्या काळामध्ये प्रत्येक पेशंटला आधार देण्याचं काम केलं तेव्हा आता जर जातीच्या नावानं कोण मत मागायला आलं तर त्याला विचारा अरे कोविडच्या काळात जेव्हा सिटी स्कॅनचा स्कोअर कळत नव्हता ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन ढकलत होतं खाली जात होतं तेव्हा ऑक्सिजनचा मास्क लावणाऱ्या डॉक्टरला कोणी जात विचारली का प्लाझ्मा देणाऱ्या माणसाला दात्याला कोणी विचारलं का प्लाझ्मा मला चढवतोय पण तुझी जात कोणती नर्सला कोणी जात विचारली का जर जीव वाचवताना जात नसेल तर यापुढ सुद्धा या माणसांनी तुमची मदत केली ते खासदार निलेश लंके असतील ते रोहित दादा पवार असतील जात पात धर्म पंथ हे विसरून मानवतेच्या दृष्टीनं त्यांच्या माग उभं राहणं फार गरजेचं म्हणजे ही निवडणूक केवळ व्यक्तींची राहिली नाही ही निवडणूक तत्वांची झाली निष्ठेची झाली स्वाभिमानाची झाली म्हणजे पलीकडं अष्टी मतदारसंघामध्ये आमचा मेहबूब शेख सारखा एक युवा सहकारी लढतोय म्हणजे मी कायम कौतुकानं मेहबूब शेख विषयी बोलतो का त्या पोराचा जर शर्ट वर केला तर पक्षासाठी किती लाठ्या खाट्या खाल्ल्या किती आंदोलन केली ते त्या पोरावरून कळल आणि मला अभिमान आहे की आज त्या मेहबूब शेखला उमेदवारी मिळाली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडू शकतं हे आदरणीय शरद पवार साहेबच करू शकतात आणि त्याच पद्धतीनं तुमच्या नेत्यावर आदरणीय रोहित दादांवर इतकी संकट आली मला अभिमान कुठल्या गोष्टीचा वाटतो जेव्हा मोठमोठे नेते म्हणत होते ना वयानक कच्चा आहे वयाना कच्चा आहे रोहित दादा आहे तेव्हा असं वाटलं ईडी आलं सीबीआय आलं इन्कम टॅक्स आलं त्यातला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल पोल्युशनच्या नोटिसेस असतील कारवाया असतील हे सगळं करत असताना मला वाटतं दादाचं वय आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्याचा अनुभव आहे आणि आता सोनं आगीतून ताऊन चुलाकून निघालं कि ते झळाशिवाय ना राहत नाही हे आता दादाचं भवितव्य आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना विनंती म्हणजे खरं तर सगळ्यांनी सांगितलं दादाने विचारलं मला महाराष्ट्रात फिरायला परवानगी आहे का तुम्ही सगळ्यांनी होकार दिला मी माग बसलो होतो घायग्यांनी कुणीतरी खासदारांना सांगितलं लंके साहेबांना सांगितलं तुम्ही जबाबदारी घ्या तुम्ही लय नशिबानो हो म्हणजे कसं ना तुमच्याकडे एक नाही तुमच्याकडे दोन दोन हिरे आहेत म्हणजे आमदार बी आहे तुमचा ना खासदार बी हिराचे आणि त्यामुळे मीच पक्षाला विनंती केली महाराष्ट्रभर फिरण्यासाठी जोडीला मला हा माणूस पाहिजे आणि त्यामुळे आमदार आणि खासदार दोघही महाराष्ट्रावर फिरावं लागणारे तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर निवडणूक आहे याची जाणीव करून देतो आणि हे बोलता बोलता कळलं प्रत्येकच बाबतीत तुमच्याकडे दोन दोन <laughs> हा मग अशी कुणीतरी भाषण केलं तर भारी सांगितलं आता कर्ज जामखेडकरांच्या हातात आहे अख्ख्या महाराष्ट्रातले मतदारसंघातले मतदार एक आमदार निवडणार आणि कर्ज जामखेडकरांना चॉईस काय एकाच वेळी दोन आमदार ठेवण्याचा साडेचार वर्ष बाकीत की विधान परिषदेची कशाला मत वाया होता म्हणजे हाय कॅन नाही डबल लॉटरी आता जर ही डबल लॉटरी कर्ज जामखेडकरांसारख्या हुशार मतदारांनी लक्षात घेतली तर बघा साडेचार वर्ष विधान परिषदेचा भी आमदार आहे आणि विधानसभेला निवडून आल्यानंतर थेट मंत्रीपदाला गवसणी घालणारा आपला रोहित दादा सुद्धा आहे पण आता वेगवेगळे प्रचार होतात हे वेगवेगळे प्रचार होत असताना अनेक जणांनी भूमिपुत्र 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 असं सा सांगितलं हा सगळा जिथे जिथं बॅनर दिसेल आणि कुणी तुम्हाला भूमिपुत्र म्हटलं तर सांगा या छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत हा आदर्श घालून दिला की माणूस जन्मानी नाही माणूस कर्मानी मोठा होतो तो कर्मानी ओळखला जातो आणि हा हिराय हा कोहिनूर आहे महाराष्ट्राचा हे भवितव्य उद्याचं ज्यांनी आपल्या कर्मानं आपलं कर्तृत्व या कर्ज जामखेड मध्ये रेखलं आणि आता मुंबईमध्ये बॅनर लागलेत इथं कमळाचा उमेदवार असल्यानंतर बॅनर लागतील मुंबईत लय मोठमोठे मुट बॅनर लागलेत बटेंगे तो कटेंगे हे मुंबईत बॅनर लागलेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बॅनर लागलेत बरं हे सांगायला कुणाला यावं लागतं तर उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोटो लावून हे बॅनर लागलेत बैनर असताना कायम लक्षा त्यांनी बैनर लावले तो बटेंगे तो कटेंगे असे साधा प्रश्न विचारू इच्छितो बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा हमें ये भी बता दो बटेंगे तो कटेंगे कहने वालों हमें जरा ये भी बता दो क्यों काटा महाराष्ट्र के युवाओं का रोजगार और बांट दिया गुजरात को साढ़े पांच लोग लाख कोटी की गुंतवक के लिए भावा सा तो बटेंगे ही तो कटेंगे कहने वालों जरा ये भी बता दो क्यों काटा महाराष्ट्र की युवाओं का रोजगार और बांट दिया गुजरात को क्यों काटा किसानों की कर्ज माफी का हक और बांट दिया चुनिंदा पूंजीपतियों को सवीस लाख कोटी कर्ज माफ झालं ठराविक उद्योगपतींचा पण तुमच्या साथबारा कोरा झालेला नाही आणि म्हणून हा प्रश्न क्यो माफी का हक और बाट द्या क्यों काटा मराठी आपने सत्ता बाट द्या को क्यो काटी आम आदमी की जीब तीन हजार रुपये साधारणतः खर्च व्हायचा महिनाभराच्या जेवणाचा गेल्या वर्षभरात खर्च वाढलाय झालाय साडेचार हजार जात ते सगळं तुमच्या खिशातून जाते, जाते। रोहित केला तर खोर रबर शिश पेन्सिल दिली नसेल याचं कारण त्याच्यावर बी अठरा टक्के जीएसटी तो क्यों काटी आम आदमी की जेब और दी इलेक्टोरल बॉन्ड्स वाली कंपनियों को क्यों काटा महाराष्ट्र का हक्क और दिया आपने गुजरात को इसलिए कान खोल के सुन लो कान खोल के सुन लो बटेंगे तो कटेंगे ये कहने वालों आपके खिलाफ होने वाले वोट हम अपना बटने देंगे महाराष्ट्र का हक महाराष्ट्र का स्वाभिमान अब हम नहीं कटने देंगे बचेंगे तो और भी लड़ेंगे कहने वाले हैं हम बचेंगे तो और भी लडेंगे कहने वाले हैं हम लडेंगे और जीत कर दिखाएंगे छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र धर्म इस महाराष्ट्र में जिंदा रखेंगे इस महाराष्ट्र में जिंदा रखेंगे ही जाणीव ठेवा आणि माझ्या भावांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या माझ्या देवाची तुमच्या माझ्या आदरणीय आज शरदचंद्रजी पवार साहेबांसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची म्हणजे फक्त रोहित दादा पवार कर्जात जामखेड मध्ये उभे नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आदरणीय पवार साहेब उभे आहेत आणि एका माणसाविषयी एक गोष्ट करण्यात आली ज्या माणसानं आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष ज्या महाराष्ट्रासाठी वेचली एका क्षणात त्या माणसाच्या संपूर्ण इतिहासावर संपूर्ण कर्तृत्वावर एक बोळा फिरवण्याचं पाप आणि प्रयत्न या भारतीय जनता पक्षाने केलं आपला बाप भारताना बघायचा नाही एवढी गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला सांगतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं